बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि मौलाना अन्सार रजा यांनी मेहतर वाल्मिकी समाजाबद्दल चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी मेहतर वाल्मिकी समाजाबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. यामुळे अनुसूचित जाती जमाती कायदा सन 1989 अन्वये सलमान खानवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाल्मिकी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं करण्यात आली. तसेच यावेळी सलमान खानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. वाल्मिकी समाजाबद्दल बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि मौलाना अन्सार रजा यांनी वाल्मिक समाजाबद्दल अनुद्गार काढून त्यांच्या भावना दुखावल्यामुळे मेहतर वाल्मिकी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय. वाल्मिक समाज हा भारत मातेच्या सेवेत ज्यावेळेस सकाळी पूजा अर्चामध्ये सर्वजण व्यस्त असतात त्यावेळेस ही लोक स्वच्छतेचे काम करीत असतात. सर्वधर्म समभाव ही या समाजाची शिकवण आहे. अनुसूचित जाती जमाती कायदा सन 1989 अन्वये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि मौलाना अन्सार रजा यांनी संविधानाचं उल्लंघन केलं आहे. भंगी शब्दाचा प्रयोग करून भारतवासीय वाल्मिक समाजाच्या भावना त्यांनी दुखावल्या आहेत असा आरोप देखील यावेळी निषेधकर्त्यांनी केलाय. आज आम्ही सर्व अहमदनगर जिल्हा वाल्मिकी समाजातर्फे इथं एकत्र झालेलो आहोत आणि आम्ही सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांचा पुतळा इथं दहन केलेला आहे. कारण की त्यांनी त्यांच्या टी व्ही इंटरव्ह्यूमध्ये वाल्मिकी समाजाचा अपमानास्पद शब्दाने इथं आमचा अपमान केलेला आहे. त्यांनी आमच्या संविधानाचा, अनुसूचित जाती जमाती ॲक्ट 1989 उल्लंघन केलेला आहे. त्याबद्दल आमच्या वाल्मिकी समाजाचा अत्यंत घोर अपमान झालेला आहे आणि ते कदापि सहन केला जाणार नाही. आमची सर्वांना, पंतप्रधानांना, रामदास आठवलेजींना यांना विनंती आहे की त्यांच्याबद्दल कडक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. अनुसूचित जाती जमाती ॲक्ट अंतर्गत जे काही कानून आहे त्या कानून अंतर्गत त्यांना कडक कार्यवाही करण्यात यावी आणि तात्काळ कार्यवाही झाली नाही तर हे आंदोलन सर्व भारतात पेटणार आहे. त्यांच्यावर शासनाने कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा सर्व समाज स्वच्छतेचे काम बंद करील. स्वच्छता कामगारांचा हा घोर अपमान आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय. तेव्हा ताबडतोब यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी या निषेधकर्त्यांनी केली आहे. यावेळी भिंगार वाल्मिक समाज पंचायतचे अध्यक्ष अनुपम गोहर, अनिल चोटिले, जिल्हा अध्यक्ष राधेलाल नकवाल यांसह अनेक आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते. वाल्मिक समाज हा सर्व धर्म समभाव या वृत्तीने आजपर्यंत वागत आलेला आहे. लोकांची सेवा करणं आमचा धर्म आहे. हिंदू धर्माकरता या लोकांनी आपला घाण काम स्वीकारलं परंतु हिंदू धर्म सोडलेला नाही. आणि या हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये जर अशा आमच्या लोकांचे जर अवहेलना होत असेल, कुणी येऊन आम्हाला शिवीछाप, गावापासून तर शहरापर्यंत आमचा समाज भारताच्या लोकांची सेवा करीत असतो आणि अशा सेवाभावी लोकांचे जर मन दुखावले तर भारतभर सगळीकडे घाण पसरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही उग्र आंदोलन करू. आम्हाला जर आमचा जीव देता आला तरी आम्ही त्यासाठी 100% याच्यामध्ये सहभाग घेऊ. हिरालाल चव्हाण, आज जे सलमान खान यांनी समाजाबद्दल जे आपले शब्द वापरले त्याच्याबद्दल आम्ही एक भव्य एकत्रित सगळे जमून असं एक आंदोलन केलेलं आहे. इथं पुतला दहनचा निषेध केलेला आहे आणि त्याच्यावर तातडीने योग्य ते कारवाई झाली नाही तर पूर्ण जिल्हा आमचा सगळं एकत्रित होऊन समाजातले लोक मोठं आंदोलन मोठ्या स्वरूपात आंदोलन करू आणि त्याच्यावर गुन्हा इथं अहमदनगर जिल्ह्यातून गुन्हा दाखल करू आम्ही. आणि ते काय हिमजिकले पेताळ माणसं तर काय खरं नसतं तसं बी. कधी हॉर्न मारतो, काळवीड मारतो, तर कधी फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर गाड्या टाकतो, तर कधी समाजातील भावना दुखावणारा असा व्यक्ती, हिमजिकल माणूस, ते देशासाठी बी खतरनाक आहे, घातक आहे आणि प्रत्येक समाजासाठी
घातक जे असे एमजीकल माणसाला एखाद्या चांगल्या पिंजऱ्यामध्ये व्यवस्था त्याची लवकरात लवकर झाली, कारवाई झाली. प्रतिनिधी शुभम पाचारणे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.